पावसाची खूप मोठी रेलचेल सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी सर्व दूर पावसाचं प्रमाण आहे. यामुळं मतदानावरती खूप मोठा परिणाम होणार आहे. अनेक ठिकाणची मतदान केंद्र पाण्यामध्ये आहेत. मतदाराला त्या मतदान केंद्रापर्यंत जाता येत नाही. आणि मला असं वाटतं की या निमित्तानं निवडणूक आयोगाने ह्याचा नीट विचार केला पाहिजे. कारण पाऊस पडत असताना मतदाराची बाहेर येण्याची मानसिकता, कारण त्याला पावसात येणं खूप कठीण होतं. प्रत्येक महिला ज्येष्ठ नागरिकांना खूप अडचणीचं होतं. या बाबतीमध्ये खरंच निवडणूक आयोगाने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मी सर्व मतदाराला या निमित्तानं आवाहन करतो आहे. हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सर्व मतदारांनी सहभाग घेऊन आपलं मतदान करावं असं कळकळीचं आवाहन करतो. सोलापूर मतदारसंघामधल्या उमेदवाराकरता आणि ठिकाणी माझी पत्नी आणि मुलगी माझी मुलगी कोणीची ती मध्यमध्ये शहर मध्यमध्ये उमेदवार आहे. तिचं पण मतदान याच ठिकाणी आहे, साऊथमध्ये आहे. आणि ठिकाणी या ठिकाणी आता मतदान केलं. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे लोकांना बाहेर पडायला जरा अडचण होते आहे. तरी आज आम्ही ह्या ठिकाणी आता मतदानाचा हात बजावला आणि सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत जे उमेदवार आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. 251 दक्षिण मतदारसंघातून काँग्रेस मित्र पक्षाच्या वतीने मी उमेदवार आहे. आज या ठिकाणी मतदान केलेलं आहे. अजून मतदारांचा प्रतिसाद एवढा चांगला मिळत आहे, त्यासाठी काँग्रेस पक्षाचा लोकांनी फार मोठ्या प्रमाणे उत्सवप्रमाणे मतदान करायला, त्यासाठी आज विजय निश्चित आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सत्ता येणार आहे, त्यासाठी मला सर्व भारतीय महाराष्ट्रातील नागरिकांना अभिनंदन करतो की त्यांनी काँग्रेसच्या बाजूने कॉल देणार. निवडणूक प्रक्रिया चालू आहे. वातावरण अतिशय एकतर्फी अशा प्रकारचं आहे. विरोधकाला कुठलाही रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळं काही आरोप गाव पातळीवरच्या घटना काही घडल्यानंतरचे माझ्यावरती काहीतरी केलेले आहेत असं समजतं. त्या घटनेशी कुठलाही संबंध नाही, शांततेत सगळं चालू आहे. फक्त त्याचा भाऊ विरोधकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इकडं विशेषतः माढा तालुक्यातल्या 36 गावामध्ये एकतर्फी पोलिंग सुरू आहे. त्याचा राग मनात धरून विरोधक बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा एस पी साहेबांचाही फोन झालेला आहे. आणि वस्तुस्थिती जी आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करायला त्यांना विनंती केलेली आहे.